नमस्कार आपले या स्वागत गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणीचा सराव करणार आहोत तर आपण आज या व्हिडिओमध्ये समसंबंध हा एक बुद्धिमत्तेचा प्रकार बघणार आहोत तर समसंबंध म्हणजे काय आणि समसंबंध स्वरूप कसे असते समसंबंध यावरती कशा, कशा। प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण आज बघणार आहोत तर चला वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम समसंबंध म्हणजे काय ते आपण बघूयात समसंबंध याच्या प्रश्नांचे स्वरूप हे असे असते पहिले पद दुसरे पद तिसरे पद आणि चौथे पद समसंबंध या स्वरूपाच्या प्रश्नात तीन पदे दिलेली असतात आणि एक पद आपल्याला शोधायचे असते या एका पदाच्या जागी प्रश्नचिन्ह दिलेले असते यापैकी दोन पदांतील बाबींचा परस्पराशी काही विशिष्ट संबंध दिसून येतो हा संबंध या चिन्हाने दर्शवला जातो आणि इतर दोन पदांतील बाबींचा एकमेकांशी जो संबंध असतो तो, तो संबंध या चिन्हाने दर्शवला जातो तर समसंबंध या प्रकारचे प्रश्न सोडवताना नेमकं लक्षात ठेवण्याचा मुद्दा काय आहे तो आपण बघूया लक्षात ठेवण्याचा मुद्दा तर समसंबंध याच्या प्रश्नाचे स्वरूप हे असे असते पहिले पद दुसरे पद तिसरे पद आणि चौथे पद आपल्याला प्रश्नामध्ये तीन पदे दिलेली असतात आणि एका पदाच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो तर आपल्याला तो पद ते पद पत शोधून काढायचे तर या ठिकाणी बघा लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो परंतु या उलट म्हणजे चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी असा संबंध नसतो तर आपण या ठिकाणी बघितले आहे म्हणजेच पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो परंतु चौथ्या पदाचा तो संबंध तिसऱ्या पदाशी नसतो तर आता या ठिकाणी बघा समसंबंध हे जे प्रश्न आपण सोडवतो ते प्रश्न नेमका कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण बघूयात प्रश्न सोडवण्याची पद्धती नंबर प्रथम या चिन्हांनी जोडलेल्या दोन पदांवर लक्ष केंद्रित करावे नंबर टू या दोन पदांमध्ये नेमका कोणत्या स्वरूपाचा संबंध आहे हे, हे शोधून काढावे नंबर थ्री आता उरलेल्या पदावर लक्ष एकाग्र करावे आणि नंबर फोर या पदाचा उत्तराच्या पर्यायांतील कोणत्या पदाशी वरील स्वरूपाचा संबंध जोडतो हे प्रत्येक पर्याय निवडून पडताळून पहावे तर या ठिकाणी आपण या स्वरूपाचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे त्या ते, ते चार पद्धती आपण बघितलेल्या आहेत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध म्हणजे काय त्याच्या प्रश्नाचे स्वरूप आणि दोन पदांतील संबंध कोणत्या चिन्हां दर्शवतात ते चिन्ह आज आपण बघितलेले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये बस एवढंच आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध याच्या संबंधित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते आपण स्पष्टीकरणासह बघणार आहोत तर तुम्ही तोही व्हिडिओ बघायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा